अज्ञात चोरटेने चक्क 10 एकर शेतातील सोयाबीनचे गंजी पेटवून दिल्याची अमडापूर येथील धक्कादायक घटना। ज्ञानेश्वर यशवंतराव देशमुख वय वर्ष 30 यांची अमडापूर शिवारात भाग नंबर 3 गट नंबर 11-20 मध्ये 10 एकर शेती आहे। 8 तारखेला त्यांनी आपल्या शेतातील सोयाबीनची कापणी करून अंदाजे 50 ते 60 पोत्यांची गंजी लावली होती। संध्याकाळी 5:30 सुमारास गंजी झाकून ते घरी आले आणि थोड्याच वेळात 6:00 सुमारास कोणी अज्ञात इसमाने त्यांची गंजी पेटवल्याचे कळले। गंजी पेटल्याचे कळताच ज्ञानेश्वर देशमुख व त्यांच्या घरच्यांनी शेताकडे धाव घेतली। शेतात पोहोचेपर्यंत सर्व गंजी जळून खाक झाली होती। यामध्ये ज्ञानेश्वर देशमुख यांचे अंदाजे 2.5 ते 3 लाखापर्यंत नुकसान झाल्याचे बोलले जात आहे। सकाळी अमडापूर पोलीस स्टेशनचे ASI लक्ष्मण टेकाडे, पोलीस नामदार हरिदास गीते, वैद्य साहेब तसेच तलाठी SB कटक यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। RC 24 न्यूज करता गणेश माठे, अमडापूर।